जयमल्यानी चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना शैलेंद्र चौधरीचा नमस्कार। नंदुरबार जिल्ह्यात कोरोना लसीकरणाचा वेग वाढविण्यासाठी अनेक भागात रात्रीचे लसीकरण सुरू करण्यात आले असून दिवसा शेतमजूर आणि मजुरीसाठी जाणारे नागरिक लसीकरणापासून वंचित राहत असल्याने नंदुरबार जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाच्या प्रशासनानं रात्रीच्या वेळेस लसीकरण शिबिरे घेत आहेत। नंदुरबार जिल्ह्यात सुरुवातीपासूनच कोरोना लसीकरणाचा टक्का कमी असल्याने देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून जिल्हा प्रशासनासोबत संवाद साधत मार्गदर्शन करण्यात आले होते। त्या अनुषंगाने आरोग्य विभागाद्वारे हर घर दस्तक अभियानाची सुरुवात करून घरोघरी जाऊन लसीकरणाचा वेग वाढविण्यासाठी प्रयत्न केले जात आहे। विशेष म्हणजे सद्यस्थितीत मोठ्या प्रमाणात शेतीची कामे सुरू असल्याने ग्रामीण भागातील नागरिक दिवसा शेतात कामानिमित्त जातात। शेतमजूर आणि मजुरीसाठी जाणारे नागरिक लसीकरणापासून वंचित राहू नये यासाठी जिल्हा आरोग्य विभागाने संध्याकाळी 6 ते रात्री 10 पर्यंत ग्रामीण भागात लसीकरणाचे शिबिरांचे आयोजन करून नागरिकांना कोरोना लसीकरण देण्याचं कार्य सुरू केले आहे। या मोहिमेतून लसीकरणाची टक्केवारी वाढण्यास मदत होणार असल्याचे नंदुरबार जिल्हा परिषदेचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर महेंद्र चव्हाण यांनी यावेळी सांगितले आहे। शैलेंद्र चौधरी, जय मल्हार न्यूज, नंदुरबार। आपण लसीकरणाचं नियोजन हे जिल्हा पातळीवरून माननीय पालकमंत्री साहेब आणि जिल्हाधिकारी मॅडम आणि मुख्य कार्यकारी अधिकारी साहेब यांच्या अध्यक्षतेखाली सर्व अधिकारी आणि तालुका स्तरावरील कार्यक्षेत्रातील अधिकारी यांची बैठक घेण्यात आली। या बैठकीमध्ये तालुकानिहाय आढावा घेऊन लसीकरणाचे टक्के वाढवण्यासाठी सर्व संबंधित वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचारी यांची प्राथमिक आरोग्य केंद्राने ही आकडेवारी घेतली असून त्या पद्धतीने प्रत्येक गावात हे लसीकरणाचे नियोजन आपण केलेलं आहे। प्रामुख्याने यामध्ये आपण सध्या नंदुरबार जिल्हा हा आदिवासी बहुल जिल्हा असल्याने आणि या ठिकाणी जनजागृती आम्ही चांगल्या पद्धतीने आमच्या कर्मचाऱ्यांनी त्या ठिकाणी करत आहेत आणि या पद्धतीने लसीकरण वाढवण्यासाठी सुद्धा प्रयत्न आहेत। दुसरी महत्त्वाची गोष्ट की सद्यस्थितीत शेतीची कामं अगदी जोरात सुरू असल्याने दिवसा लसीकरणाची टक्केवारी थोडीशी आमची कमी आहे नक्कीच, परंतु आपण प्रत्येक गावात संध्याकाळचे सेशन हे सुरू केलेले आहेत आणि या सेशनमध्ये आपण संध्याकाळी 5 ते रात्री 9-10 वाजेपर्यंत जोपर्यंत आमचा शेवटचा लाभार्थी त्या ठिकाणी पूर्ण होत नाही तोपर्यंत आपण त्या ठिकाणी पथक तळ ठोकून असतं आणि ते लसीकरण आपण पूर्ण करून घेत असतो आणि नक्कीच या सर्व भागांच्या मदतीने आपलं लसीकरणाची टक्केवारी ही नक्कीच वाढणार आहे।